साधारण निम्मी वाटा मी सर केली दोघांनी मिळून, वाटलं नव्हतं एवढा मोठा असेल ट्रेक आजचा, पण अपेक्षेपेक्षा थोडा 40% मोठाच वाटतोय. मस्त जागा आहे. तर मंडळी कामावर पहिल्यांदा आल्यानंतर परखंदी गावाच्या शाळेच्या इथल्यानंतर मला ती पाठीमागची टेकडी दिसली. हे असं नियोजन केलं की पहिलं या टेकडीवर जायचं आपल्याला, आणि जर ट्रेक सोपा वाटला, सोपा म्हणजे आवाक्यात असला, तर या डोंगराला करायचं. पण काम संपत आलं तरी आम्ही इकडे आलो नव्हतो, आणि 2 दिवस झालं ट्राय करत होतो इकडे जायचं. असं झालं की संध्याकाळी जागरण व्हायचं एडिटिंगसाठी आणि ते राहून जायचं. आज काम झालं, जागरण मी झालं होतं रात्री 2 वाजेपर्यंत. म्हटलं आज जायचं कोणत्याही वेळेस, काय म्हणा, काही गोष्टी जर आपण पुढं पुढं ढकलत गेलो ना तर त्याची वेळ निघून जाते. आणि तसंच बरंच काय होतं ट्रेकच्या बाबतीत, खूपदा आपल्याला जायचं असतं एखाद्या ठिकाणी आणि आपण जाऊ नाही शकत. आलंय ना मनात, पटकन करून घ्यायची ती गोष्ट, वेळच लावायचा. मला ह्या डोंगराचं म्हणजे प्रत्यक्षात बघितल्यानंतरचा व्ह्यू वेगळा, आणि मी ज्यावेळेस ग्राउंड लेवलला होतो त्यावेळेसचा माझा दृष्टिकोन वेगळा. आत्ता असं वाटतं की याला आपण खूप कमी करतो, म्हणजे एवढं फिरतोय पण असं वाटतं की हे कमीच आहे, की अजून काय अजून काय अजून काय, असं पुढं 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 काय नवीन जागा, नवीन जागेवरून येणारा नवीन परिसर, दृष्टिक्षेपात येणारा नवीन परिसर, वेगळ्या अँगलने बघण्याची एक मजाच वेगळी, आणि ती मजा घाम गाळल्याशिवाय मिळणार नाही. हे नक्की आहे, वेळ काढावा लागणार, घाम गाळावा लागणार. सो असो, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, चला निघतो. आलो आणि असला सुगंध सुटला ना जबरदस्त, ते करवंदाच्या जाळीचा काय सुगंध असतो जबरदस्त. पण तो सुगंध मला त्या तिथून आला होता पर दगडीजवळ असताना. चला असं जर सुगंध घेत बसलं, गंध काढत बसलं तर वेळ लागेल इच्छित ठिकाणी पोचायला. जास्त हरळून जायला नको. काय रे दादा, कळाले का खायचं? मग कसली मिळाली तुला? आनंद भेटला रे, म्हणजे असं जवळ इतक्या पाहिजे ना. हा मग बघितलंच नुसतं कडक्या. अरे लय, अजून 8 पर्यंत पोहोचायचेच आपल्याला कसले परिस्थिती. साडेसातलाच कसलं ऊन पडलंय जबरदस्त. हा ना सावध रा, जंगली प्राणी दिसायला सुरुवात होईल बहुते. असणार अरे इकडं लांब लांब पर्यंत संबंध नाही आला माणसांचा. झाड पण भरपूर दऱ्यातनी असण्याची शक्यता आहे. थोडा पसरा येऊ तो थोड घे. Thank you.
पहिल्यांदा कधी इकडं आलायस का तू? नाही. मग हे रस्ता तुला कसा काय माहिती? अरे हे मळलेल्या वाटणे आपण चाललोय, त्यामुळं काय रस्ता नाही तिकडे जायचं आणि दिसतंय की समोर कुठं जायचंय आपल्याला दिशा कळतीय, त्यामुळं आणि डोंगर काय नवीन नाही आपल्याला. आणि परतच्या बारीनं शूज घालून यायचं कुठं जायचं म्हणलं की बाहेर पडायचं म्हणलं की चपल्या नाही. हळूहळू शिकून घ्यायच्या ह्या गोष्टी, काय करायचंय काय नाही आणि काय असलं म्हणजे अगदी अडून राहायचं नाही एखाद्या गोष्टीवर. आता कसं चपले आहेत तरी आलाच ना हे अडून नाही राहिला, शूज पाहिजे. ती मिस झाली असते तुझ्याकडून हे दामणी, तुझा दामणीचा संबंध काय आहे का तरी ह्या डोंगराचा? नाही पण कुठल्या नाही कुठल्या निमित्ताने येतो, जाण्याचा योग येतो. आत्ता आपण मांढरदेवीच्या लेवलला येऊ थोड्या वेळात, बरं का? तिथे गेलो की खायला म्हणजे जवळपास आपण आपला मांढरदेवीचा जो डोंगर सर करतोय. आपण आपल्या घराच्या एक्झॅक्टली डोंगराच्या पुढे. हा ना, घाम आलाय का तुला? हा जाय थोडस. हे बाई ह्या झाड म्हणत होतो मी तुला, समोरच हलणे दिसत होत म्हणलं तिथं जायचंय आपल्याला. भरपूर उंची आहे लागे जीवी. नाही नाही म्हणता म्हणता इथून जाय वर ना. लय कुतो लार मला ह्या उंचीच डोंगरांच, जाऊन बघायचं तिथून कसं दिसतंय. फक्त एवढ्यासाठी ट्रेक करायचा. ट्रेक केल्यावर बघितलंस ना तू, ताकद आपली कुठं कमी पडते का? नाही चालायला याला नाही दम लागत असेल, थोडंफार दाखलत असेल, ती गोष्ट थोडीशी वेगळी आहे. जसं उंची येत चाललंय ना तस तशी इच्छा वाढत चालली. यस, विचारांची पण उंची ठेवायची आणि आपली स्वतःची पण उंची. नुसतीच कपडे इस्त्रीची घालून आणि टकाटक राहून नाही जुळत, जीवनाचा आनंद बी घेता आला पाहिजे. खरं आपल्याला एखादी गोष्ट करू वाटते जाऊ वाटते म्हणजे जी की यातून काय मिळणार नाही पण समाधान नक्की मिळेल त्या जागेवर गेल्यावर. अशा गोष्टी करायला हरकत नाही, वाईट सवयीच बद्दल बोलत नाही. समाधान मिळेल म्हणजे अशा काही गोष्टी ना. हा ना, त्याचा काय मतलब नसतो आपण तिथं पोहोचण्याचा, पण आपल्याला जाऊ वाटतं म्हणून. नवीन जागा. हा नवीन आहे, नवं काय सगळ्यात जुनंच आहे. ऍक्च्युली आपण नवीन आहे खरं त्या जागेसाठी. एखाद्या गुहा असा लेणीचा शोध लावला एखाद्याने तर ती काय त्यावेळेस तयार होती का? त्याने तो तयार करतो का? नाही, ते पूर्वीपासून असतं. आपण आत्ता गेलेलो असतो. हा ना, म्हणून अशा जागा फिरायला मला जाम आवडतं आणि तेवढ्यासाठी किती बी त्रास घ्यायला आपल्याला काही वाटत नाही आणि त्या गोष्टीचा त्रासच वाटत नाही. गोष्ट आवडते ना. पहिलं मला 9 झोपायला लागायचं म्हणजे लागायचंच, कंट्रोलच व्हायची नाही झोप कसलीच. आणि आता 5 बळ झोपतोय म्हणजे झोप येत नाही असं नाही पण आवडीचं काम म्हणलं की झोपेचा माझा काही संबंधच नसतो. एडिटिंग म्हणलं की विषय सोडून द्यायचा, गोळ्या झोपायला लागते शरीराला की आता विश्रांती घे बाबा. कसलं झाड आहे नाही मस्त हो. काय म्हणते अरे पिंपळे, हा वेगळ्याच जातीचा पिंपळे, जरा रानातला पिंपळा निसलंय कोणीतरी याला. अजून एक बघ इथ त्याच्या सालीवर पण हिरवं 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 झालेलं आहे, हिरवट छटा आली. गामागुम झालोय आपण. कुठून आलोय बघ?
पारपल्लीकडून त्या मधला तो बॅचकव त्या आलिकोणच्या टेकडीचे इथे ना. हा ना, ती दिसती का टेकडी? हो, मधला भाग. हा, खड्डा खड्डा तिथून. चल असं चाललं पाहिजे. हृदय हृदय चाललं तर घाम येणार आपल्याला, आणि घाम आला तर फ्रेश वाटणार, आणि फ्रेश वाटलं की फ्रेशच वाटणार. ह्याच्या पलीकडे काय होतंय, बराच घाम हकुम झालं आज मला. तेच त्यासाठी तो पातळ शर्ट आहे ना, तो हवा असतो. पण तो सुकला नव्हता, सुकला असता पण आणला असता का खांद्यावर टाकून? येस, तोपर्यंत सुकला असता नसता. तू सांग मला, हा व्ह्यू तुला कुठून मिळेल बघायला? एवढा विस्तार आहे व्ह्यू कुठनेच ना. हा, नाही घरी बसून मिळेल का? चार भिंतीच्या नाही, झाडाखाली झोपून पडून ना. मी तर खरं तर यायचा कंटाळा करतो, पण असं खरं इथं वरती आल्यावर असं कळते की बाबा आल्यावर काहीतरी फायदा झाला इथं आपल्याला. नवीन नवीन काहीतरी बघितलं आपण की बाबा हे पहिल्यांदा कधी नव्हतं बघितलं, म्हणजे असं. म्हणूनच फिरायचं असतं, दुसरं काय फिरण्याचा आहे उद्देश? उचापती इतर वाढत नाहीत अशा बिनकामाच्या मतलबच्या. शरीराला पण आपल्या क्षमता वाढवत नाहीत शरीर अशा कठीण परिस्थितीमध्ये, ट्रेकिंगमध्ये. कारण की सारखं पाय चालू असतात ना, हृदय चालू असतं, हृदय ठोके गती वाढते, सळसळ. व्यायाम पण होतो. हा, व्यायामाचा भाग झालाच. पण आल्यावर कसं वाटतंय, खाली कशी मनस्थिती होती, वरती आल्यावर कशी? विचार पण विरळ होत जाते. जसं जसं उंचीवर जाऊ ना आपण, तसं डोक्याला शांतता लाभते. मला जाणवते ती गोष्ट, आणि नवीन विचार येतात. तेच तेच विचारांनी जे माणूस पिचलेला असतं ना, ते राहत नाही अजिबात. त्यामुळे उंची गाठायची तर विचारांची बी गाठायची, याची बी गाठायची, डोंगराची बी गाठायची. खरं तर सांगायला गेलं ना, आज जो वेळ असता ना, आज पांडवगड पण आपण केला असता, इतकी मनस्थिती झाली आहे माहिती नाही. बघायची इच्छा झाली, पण आजच्याला वेळ नसल्यामुळे जाऊ शकत नाही. ते करतोय ट्रेक आपण, काळजीच करू नको, लवकरच तिकडे जातोय. जरी आपण आता गेलो ना कामावर निघितलं, तरी डायरेक्ट खास त्यासाठी येऊन आपण पांडवगड करून जाऊया. नाही पण बघण्याची इच्छा, ते मागाशी कॅमेऱ्यात पण बघत होतो ना मी, तिकडच दिसत होत ना, अजून इच्छा वाढत गेली. अजून आत काय असू शकत याच्या?